मी सौ स्वातीवीरा संतोष पाटील मुरबे बोईसर पालघर. माझा अनुभव आता मी सांगत आहे. खरं पाहता मी बापूंच्या भक्तिमार्गामध्ये जवळजवळ 2000 आहे. आणि तसंपर्यंत जेव्हा मुंबईमध्ये जगन्नाथ उत्सव सुरू होता तेव्हा पहिल्यांदा मी मुंबईला गेलेले होते. त्यानंतर साईनिवासमध्ये बापूंचं मला प्रथम दर्शन झालं. आता जो मी तुम्हाला अनुभव सांगत आहे भरपूर सारे बापूंचे अनुभव आलेले आहेत. परंतु ही जी वैशाख पौर्णिमा झाली 18 मेला त्या दिवशीचा अनुभव तुमच्यासमोर मी कथन करत आहे. तो अनुभव असा आहे की माझे भावजी माझी बहीण सौ शुभांगवीरा दिलीप पाटील तिचे मिस्टर लग्न करायला गेले होते. सोबत मुलगा होता आणि अचानक लग्नाच्या स्थळी पोहोचले 5 मिनिटात त्यांना थोडासा घाम सुटला. मुलगा सोबत होता त्यांना काही लक्षणं वेगळी वाटली ते निघाले तिथून. आणि मुलगा सोबत होता म्हणजे ड्रायव्हिंग त्याने केली. बघा कसं असतं नेहमी माझ्या भावा बहिणीसोबत बहीण भाऊजी एकत्र येत असत पण त्या दिवसाला असं होतं की मुलगा त्या दिवशी सकाळपासून त्याच्यासोबत होता. का त्याचं उत्तर असं की माझी बहीण वैशाख पौर्णिमा बापूंनी सांगितलं होतं की उपासनाच करायची आहे ती करायची होती आणि म्हणून मुलगा त्यांच्यासोबत त्या दिवशी सोबत दिवसभर होता. कारण की बापूंची ग्वाही आहे. काय बरं बापू म्हणतात की ह्या वैशाख पौर्णिमेला जो कोणी उपासना करणार त्याच्याकडे हनुमंतासोबत मी येणारच. आणि ही ग्वाही त्यांनी सिद्ध करून दाखवली. कारण की त्या दिवशी येणारा प्रसंग खूप मोठा होता. अक्षरशः त्या दिवशी माझ्या बहिणीनं मोठा प्रसंग नव्हता पण बापूंनी ज्याकडून ती उपासना करून घेतली होती. संध्याकाळची वेळ होती. भावाची लग्न तो संध्याकाळी गेले ते त्या ठिकाणी गेल्यानंतर झालं त्यांची छाती थोडंसं दुखलं. ते पोलिसाला मुलगासोबत असल्यामुळे ड्रायव्हिंग मुलाने केली. मुलगासोबत नसता तर ड्रायव्हिंग त्यांना स्वतः करावी लागली असती. कळायची ती रिस्क होती. आले बोईसराला ते आले. आल्यानंतर डॉक्टरांनी म्हटलं बोईसरा हॉस्पिटलमध्ये की 50% आपल्याला रिस्क आहे. मुलगा घाबरला होता काय करावं. डॉक्टर म्हणतात तुम्ही बॉम्बेला मी तुम्हाला सल्ला देतो तुम्ही याला बॉम्बेला घेऊन जा. परंतु बॉम्बे नेताना काही रिस्क आहे का ही भीती थोडीशी होतीच शेवटी. आणि ते म्हणाले की नाही आम्ही इंजेक्शन देतो ते इंजेक्शनच्या ह्याच्यावर ते मुंबईपर्यंतचा प्रवास नक्की करतील. तुम्हाकडे न्यायचं आहे. बहिणीचा मुलगा म्हणाला की आम्हाला लीलावतीला न्यायचं आहे. चला लीलावतीला गाडी ॲम्ब्युलन्स निघाली. बहिणीला मी बोलसून कॉल केला कारण की ती मान इथे राहते. कॉल केला तू बापूंकडली उदी सोबत घे. ती म्हणते हो स्वाती मी सोबत घेतलेली आहे. उदी सोबत घेतली. उपासना पुस्तिका त्याच्या बॅगेत होती. ती मानला चढली ॲम्ब्युलन्समध्ये. मी होती ती होती मुलगा होता पुढे बसलेला आणि त्यांचा भाचा होता. उदी लावली बापूंची उदी कपात लावली छातीला लावली. थोडा वेळ अगदी हार्डली 5 ते 7 मिनटं फक्त त्यांना थोडीशी डुलकी लागली पण पेन थोडं सुरू होतं. माझे भावजी मी त्यांना भाऊ म्हणते. भाऊ म्हटलं तुम्हाला काय फरक वाटतो का. मागासपेक्षा थोडं जास्त वाटतं. डॉक्टर तर सोबत होतेच ॲम्ब्युलन्समध्ये. गाडी जाते आहे. डॉक्टर आम्हाला म्हणतात की तुम्ही एकमेकाशी कॉन्टॅक्ट आहे निश्चित ठरवा कुठे न्यायचं आहे. बहीण म्हणते नाही आम्हाला इलावतलाच न्यायचं आहे. आम्ही वसई पास केलं. थोडंसं लक्षणं वेगळी वाटू लागली. त्यांची पूर्ण हात पाय दुखत होते. पाय दुखत होते. आम्ही तिघंजणं जवळ होतो त्यांचे पाय दाबत पण नाही. आणि थोड्या वेळ त्यांच्या छातीत पुन्हा पेन सुरू झाले. अक्षरशः माझ्या गळ्यातलं मी बापूंचं आपलं हे काढलं. तिने हातात घेतलं आणि तिने छातीचं बापूंच्या असं जसं ठेवून दिलं. मी तिला म्हटलं हे सरकू नको आपल्या जिथपर्यंत हॉस्पिटल पोचत नाही तिथपर्यंत तू हे छातीचं ठेवून द्यायचं आहे. उपासना पुस्तिका सोबत होती. अंधार होता पण आपल्या बापूंनी सगळं आपल्याकडून करून घेतलेलं आहे. त्यामुळे सगळं पाठांतर गुरुक्षेत्र मंत्र हनुमानजीचं कंटिन्यू एका बाजूला ती बोलते एका बाजूला मी बोलते आहे. गाडी पुढे गेली. वसई पास झाल्यानंतर डॉक्टर काय ती वेगळं वाटू लागलं. डॉक्टर आम्हाला म्हणतात हळूच सांगले त्यांनी भावजींच्या गपचूप की मी हा पहिला पेशंट बघतो आहे की हे इंजेक्शन दिल्यानंतर ह्यांना फरक का पडत नाही आहे. थोडीशी भीती वाटली मनाला. त्यानंतर झालं प्रवास सुरू झालं. डॉक्टर कॉन्टॅक्ट सुरू झाले काय करायचं निश्चित काय करायचं. नाही लीलावतीलाच न्यायचं पहिले म्हणजे लीलावतीलाच न्यायचं चांगली ट्रीटमेंट झाली पाहिजे. बघा निर्णय घेताना किती भीती वाटत होती. झालं पुढे गेलो तर नंतर झालं मीरा रोडपर्यंत गेलो आणि थोडंसं मीरा रोडसुद्धा पास केलं. डॉक्टर म्हणतो तुम्ही निर्णय घ्या. मी बहिणी म्हटलं अक्का काय करायचं तू ठरव काय ते. मुलांशी कॉन्टॅक्ट केला. नाही आपण लीलावतीचा प्रवास जर 1 तास नंतर लागणार आहे हा 1 तास आपल्यासाठी रिस्क आहे हे आम्ही निश्चित केलं. आणि आम्ही गाडी मीरा रोडला ओखाड हॉस्पिटलमध्ये वळली. तिथे गेल्यानंतर गेलो चेकिंग झालं एन्जिओग्राफी झाली. एन्जिओग्राफीमध्ये 2 ब्लॉकेज सांगितले.
तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून आम्ही हा बोईसर देमिरावर प्रवास कसा केला असेल. ब्लॉकेज होते, एक होता 100%, दुसरा होता 90%. म्हणजे बोईसर ते मीरा रोड हा प्रवाससुद्धा आम्हा धोक्याचा होता. पण म्हणतात ना, बापूंनी सगळं करून घेतलं होतं. सकाळी तिने वैशाख पौर्णिमा असते बापूंची उपासना केलेली होती आणि बापूंनी जे करून ती करून घेतलेली होती. कारण त्या दिवशी ती पहाटे उठणार होती. म्हणते ब्राह्ममुहूर्त तिच्या शाळेतल्या टीचरने कोणी सांगितलं ब्राह्ममुहूर्त उठा, तिची पण डेअर मी ब्राह्ममुहूर्त उठून करते. मुलगा म्हणतो आहे तू सकाळी कर ग. बापूंना माहीत होतं हिचा प्रसंग येणार आहे आणि आज रात्रभर जागरण होणार आहे हॉस्पिटलमध्ये. म्हणून बापूने जी ब्राह्ममुहूर्त न करता सकाळी उठून तिथे पूजा केलेली होती. तिथे पोचलं, एंजिओग्राफी झाली. डॉक्टर म्हणजे तुम्हाला एंजिओप्लास्टी लगेच करून घ्यावी लागेल. मुलगा म्हणाला ठीक आहे, ज्याच्यात रिस्क जास्त आहे तुम्ही तिथे ऑपरेशन करून घ्या. अंगली अगदी सकाळपर्यंत जवळजवळ आम्ही जागेच होतो हॉस्पिटलमध्ये. मला बहीण दाखवते, स्वाती हे बघ माझ्या शाळेतल्या मॅडमने मला कालही पाठवलं उपासना करायला, पण मी निश्चित केलं मी उपासना करणारच. म्हटले बापू तुझं करून घेतली होती कारण की तुझ्या आज प्रसंग येणार आहे आणि म्हणून ती तुझ्याकडून करून घेतली होती. आणि झाले 5:30 त्यांची एंजिओप्लास्टी झाली आणि 9:00 ते ओके झाले. हे केवळ बापू, आई, दादा यांच्या कृपेमुळेच आणि म्हणून मी त्यांच्यासमोर हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी.